आणण्याचा प्रयत्न केलास ना नरडावडे नी तर खल्लास करी. आमच्या तोंडातला कांदा पळवला, खा आता कांदा खा. आम्ही चोर नाही, आम्ही पण त्या शेतकऱ्यांपैकीच एक आहोत जो जीवाचं रान करून आपल्या शेतात कांदा पिकवतोय. समजलं? आमच्या मेहनतीला काही किंमतच नाही. कांदा पिकवण्यासाठी आम्ही कर्ज काढलं. कांद्याचं पीक जसं डोलू लागलं तसं आमची स्वप्न मी त्याच्यावर डोलू लागली. कुणी कर्ज मुक्त होण्याचं स्वप्न बघू लागलं, कुणी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचं स्वप्न बघू लागलं. कुणाला वाटलं चला किमान या वर्षी दोन घास चांगले तरी खाता येतील. पण कसलं काय कशाचं काय. तुम्ही मड्यावरचं लोणी खाणारे व्यापारी आणि दलाल एकीकडे कांद्याचा भाव कमी करता आणि आमच्या स्वप्नांचा चुराडा करता, तर दुसरीकडे ह्याच कमी किमतीत विकत घेतलेले कांद्याचे दर तुम्ही न्यूज पेपरवाले जर्नलिस्ट आणि दलालांना हाताशी धरून गगनाला भाव घडवता. काय करायचं आहे सामान्य नागरिकाने? हा वय मी सामान्य माणूस, शेतकरी दादाने कष्टाने पिकवलेला कांदा आम्ही एकात घेतो तिप्पट चौपट भावानी, खिशात पैसे नसताना सुद्धा. या लेकरांच्या तोंडाकडे बघून, कारण कांदा हा जीवनातला आवश्यक घटक. कुणाचं घर भाडं, घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण आणि त्यात तुमचा हा अनमोल कांदा. तुम्ही आम्हाला दुकानं मरू पण देत नाही आणि सुखानं जगून पण देत नाही, पण आमच्या जीवावर तुम्ही मात्र बक्कळ कमवून घेतलंय. हो माफ करा, चुकी झाली माझी. अरे तुला काय समजणार, ऐन दिवाळीच्या मोक्यावर तुझ्या घरी जंगी तयारी चालू असेल. आमच्या घरी ऐन दिवाळीत तू आम्हाला दिवाळखोर बनवलंयस. हे सगळं तुमच्या ना कांदा मालाच्या साठेबाजीमुळे घडतंय. हो चूक झाली माझी, माफ करा मला. मला कळालं मी कांद्याची साठवणूक करून खूप मोठं पाप करत होतो, पण मी तुम्हाला वचन देतो यापुढे मी कांद्याच्या काळ्या बाजारात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. तुम्ही मात्र एवढं करा, तुमच्या मुलांना शिकवा, साक्षर बनवा, कारण हे व्यापारी आणि राजकारणी हे पुन्हा त्यांचं शोषण करतील. आम्हाला फक्त आमच्या हक्काचं जगणं हवंय हो. निदान हे तरी आमच्यापासून हिरावून घेऊ नका. बस करा आता, नका लाजू. कांदा कापला की अश्रू येतातच, पण कांद्यांच्या अश्रू मागे असलेल्या प्रत्येकाचं दुःख समजून घेणं गरजेचं आहे, नाहीतर गरीब शेतकरी आणि सामान्य माणसाचं जीवन कायमच उद्ध्वस्त होईल.